नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण 1 किलो चिकन दम बिर्याणी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत. पद्धत जरी सोपी असली तरी बिर्याणीची चव मात्र अगदी मार्केटमध्ये मिळते तशी फ्लेवरफुल आणि एकदम टेस्टी असणार आहे. 1-2 वेळा तुम्ही जर बिर्याणीची प्रॅक्टिस केली तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःचा होममेड बिर्याणीचा बिझनेस पण चालू करू शकता. नसेल करायचं तर अगदी सहजपणे मार्केटसारखी बिर्याणी घरच्या घरी सहज बनवू शकता. तर आपण जेव्हा बिर्याणी बाहेरून ऑर्डर करतो त्यावेळी त्या अर्धा किलो 1 किलो अशा प्रमाणामध्ये बनवल्या जातात. तर त्यामुळं मी इथं 1 किलो बिर्याणी कशी बनवायची याचं प्रमाण दिलं आहे. एवढ्या प्रमाणामध्ये बिर्याणी बनवल्यानंतर आपण ती 6 ते 7 लोकांना सर्व करू शकतो. आणि जर तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. चला तर मग आत्ता या रेसिपीला सुरुवात करूयात. 1 किलो चिकन बिर्याणीसाठी इथं मी 1 किलो चिकन घेतलं आहे. 1 किलो चिकन असेल तर आपल्याला घ्यायचं आहे 750 ग्रॅम म्हणजेच 1 किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ किंवा बिर्याणी तांदूळ. आता चिकनचं प्रमाण कधी पण तांदळापेक्षा जास्त घ्यायचं, कारण चिकन शिजल्यानंतर ते तेवढंच राहतं पण तांदूळ शिजून जेव्हा त्याचा भात बनतो त्यावेळी तो दुप्पट किंवा तिप्पट फुलतो, त्यामुळं चिकनचं प्रमाण तांदळापेक्षा जास्त असावं. अगदीच वाटलं तर 1 किलो चिकनला तुम्ही 1 किलो तांदूळ वापरू शकता पण त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही. आता बिर्याणीसाठी चिकनचे पीस घेताना ते असे मध्यम करायचे, खूप छोटे किंवा खूप मोठे ठेवायचे नाहीत. मध्यम पीस बिर्याणीमध्ये अगदी व्यवस्थित शिजतात. आता 1 किलो बिर्याणीसाठी इथं मी घेतला आहे 1/2 किलो कांदा. हा कांदा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, त्यासाठी तो मी असा उभा आणि एकदम पातळ चिरून घेतला आहे. कांदा तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल कडकडीत गरम झालं की गॅस मोठाच ठेवून हा कांदा या तेलामध्ये टाकून मोठ्या गॅसवरच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा. जर आपण गॅस कमी करून कांदा तळला तर वेळ पण जास्त लागतो, कांदा तेल शोषून घेतो आणि त्यामुळं कुरकुरीत न होता मऊ पडतो. त्यामुळं मोठ्या गॅसवरच कांदा तळून घ्यायचा. तर साधारण 1-10 मिनिटांनी कांदा असा हलक्या तांबूस रंगावर तळून झाला की याला बाहेर काढायचं आणि संपूर्ण थंड करून घ्यायचं. यापेक्षा जर जास्त डार्क रंग होईपर्यंत कांदा तेलामध्ये ठेवला तर बाहेर आल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळं तो अजून डार्क होतो आणि करपट लागतो. तर कांदा मी ताटामध्ये काढून घेतेय. आत्ता हा मऊ दिसत असला तरी थंड झाल्यानंतर चांगला कुरकुरीत होतो. तुम्ही जर कांदा आदल्या दिवशी तळून संपूर्ण थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवला तरीही चालतो, ऐनवेळी तुम्ही वापरू शकता. आता चिकन मॅरिनेट करायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणीला दम द्यायचा आहे त्याच भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट करायचं. तर इथं हा माझ्याकडे एक मोठा पसरट आणि जाडतळ असलेला कुकर आहे. कुकर नसेल तर कोणतंही पसरट मोठं जाडतळ असलेलं भांडं किंवा पातेलं वापरू शकता. फक्त भांड्याचा तळ जाड असावा म्हणजे बिर्याणीला दम व्यवस्थित बसतो. आता आपण जे चिकन घेतलं होतं ते मी स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलं आहे. हे चिकन या कुकरमध्ये काढूयात. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू. 250 ग्रॅम ताजं दही. दही आंबट नसलं पाहिजे, ते ताजं असावं. 1/2 छोटा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, याने रंग छान येतो. 1/2 छोटा चमचा हळद. 1/2 लिंबाचा रस. सगळ्या साहित्याची लिस्ट मी प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं पण चेक करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या अख्ख्या अशाच घातल्यात. आता खड्या मसाल्यांमध्ये लागेल 3 ते 4 1-1 इंचाचे दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंग, 5 ते 6 हिरव्या वेलची आणि 1 चमचा जिरं. तर हे झाले खडे मसाले. त्याचसोबत घालूया 3 ते 4 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 15 ते 20 पुदिन्याची पानं आणि 3 ते 4 टेबलस्पून आलं आणि लसणाची पेस्ट. कोणत्याही बिर्याणीला जर आलं लसूण पेस्ट ताजी ताजी वापरली तर त्याची चव मस्त येते, त्यामुळं शक्य तेव्हा ताजी आलं लसूण पेस्ट वापरा. 2 छोटे चमचे गरम मसाला पावडर, किंवा तुम्ही गरम मसाला पावडरऐवजी कोणताही बिर्याणी मसाला वापरला याच प्रमाणात तरीही चालेल. आता इथं मी 1/2 वाटी कोमट दुधामध्ये साधारण 1-10-12 केशराच्या काड्या 1/2 तासापूर्वी भिजत घातल्या होत्या, हे दूध यामध्ये घालूयात. जर केशर काड्या घालायच्या नसतील तर तुम्ही फक्त 1/2 वाटी दूध वापरा. आता आपण जो कांदा तळून घेतला होता हे पहा, तो पूर्ण थंड झाला आहे. याचा रंग बघा किती मस्त आला आहे. हा कांदा यामध्ये असा थोडासा चुरून घालायचा, मस्त कुरकुरीत झाला आहे कांदा.
उरलेला कांदा आपण थरांमध्ये वापरण्यासाठी ठेवणार आहोत. कांदा तळलेलं जे तेल होतं त्यातलं अर्धी वाटी तेल आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य या चिकनमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर सगळं साहित्य चिकनमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून याला 2 ते 3 तासासाठी मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही असंच याला बाहेर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. चिकन मॅरिनेशनला ठेवून अंदाजे 2 तास झालेत. आता आपण भात बनवूयात. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बिर्याणीसाठी असा जुना तांदूळ वापरायचा जो हलका पिवळसर असतो, त्याचा भात चांगला मोकळा होतो. तर तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून याला 1/2 ते 1.5 तास भिजत ठेवायचे. तर तांदूळ भिजायला टाकून अंदाजे 1/2 तास झाला आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ व्यवस्थित उकळला जाईल एवढं पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर पाण्याला अशी हलकी उकळी येऊ लागली की यामध्ये खडे मसाले घालू. तर खड्या मसाल्यात घेतलं आहे 1 छोटा चमचा जिरं, 1 इंच दालचिनी, 6-7 लवंग, 1 चक्रीफूल आणि 4-5 तमालपत्राची पानं. हे खडे मसाले यामध्ये घालूयात. त्यानंतर घालूयात 2 हिरव्या मिरच्या, अख्ख्या तशाच घातल्यात. 15-16 पुदिन्याची पानं, 2-3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर मीठ घालायचं आहे. तर मीठ घालताना आपल्याला नेहमी घालतो त्याच्या डबल प्रमाणात मीठ घालायचं, कारण आपण पाणी गळल्यानंतर मीठ निघून जातं. 1/2 लिंबाचा रस घालूयात, म्हणजे भात मोकळा पण होतो आणि पांढरा शुभ्र होतो. याला एकदा ढवळून घ्यायचं आणि मोठा गॅस करून याला चांगली उकळी काढायची. तर पाण्याला हे पहा, अशी खळखळ उकळी आली की गॅस मोठाच ठेवायचा आणि आपण जो तांदूळ भिजत घातला होता तो निथळून या पाण्यामध्ये टाकायचा. तांदूळ टाकत असताना पाणी चांगलं खळखळ उकळत असावं आणि गॅस मोठाच असला पाहिजे. तर तांदूळ टाकल्यावर पाण्याचं तापमान थोडं कमी झालं, मोठ्या गॅसवर परत याला उकळी आणायची. तर हे पहा, पुन्हा उकळी आली आहे. 1-3 ते 4 मिनिटं याला उकळत ठेवायचं. मोठ्या गॅसवर 3-4 मिनिटं उकळून झाल्यानंतर भात आपला 50% शिजला आहे. आता काय करायचं, या शिजलेल्या भातापैकी 1/2 भात झाऱ्याने गाळून घेऊन मॅरिनेट केलेल्या चिकनवर असा पसरून टाकायचा. सगळा भात नाही टाकायचा, सुरुवातीला 1/2 भाताचा थर द्यायचा आणि त्यानंतर उरलेला भात अजून 2 मिनिटं गॅस मोठा करून या पाण्यामध्ये उकळत ठेवायचा, म्हणजे थोडा जास्त शिजवून घ्यायचा. खूप जास्त नाही, फक्त 2 मिनिटं. तर 2 मिनिटांनी आपला भात थोडा जास्त, म्हणजे 70% शिजला की गॅस बंद करायचा आणि गाळणीने गाळून हा भात चांगला निथळून घ्यायचा. भात चांगला निथळला की हा जास्त शिजलेला भाताचा थर पुन्हा आपल्या कुकरमध्ये द्यायचा. असं केल्यामुळं काय होतं, आतला थर असो किंवा वरचा थर असो, बिर्याणीमध्ये भात सगळीकडून एकसारखा शिजतो. आणि थर देताना खूप दाबायचं नाही, अलगद पसरून थर द्यायचे. आता थर दिल्यानंतर इथं मी 1/2 वाटी कोमट दुधात 1/2 तासापूर्वी केशर भिजत घातलं होतं. हे केशराचं दूध असं टाकून घेऊ, म्हणजे बिर्याणीला रंग छान येतो. केशर नसेल तर प्लेन दूध वापरा, किंवा तुम्ही दुधामध्ये 2-3 चिमूट फूड कलर मिक्स करून ते दूध पण वापरू शकता. त्याचसोबत 3 ते 4 चमचे साजूक तूप पण घालायचं, म्हणजे बिर्याणीला तुपाचा खूप मस्त फ्लेवर येतो. थोडीशी पुदिन्याची पानं, 10-12 पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि सगळ्यात शेवटी आपण पहिल्यांदा जो कांदा तळून घेतला होता त्यातला थोडा कांदा शिल्लक होता त्याचाही शेवटी थर द्यायचा. तर इथं आपले सगळे थर लावून झालेले आहेत. आता दम देण्यासाठी तुम्ही जर पातेलं किंवा भांडं वापरणार असाल तर त्यावर व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवून त्याला कणकेने सील करायचं आणि मग दम द्यायचा. इथं मी कुकरचा वापर करते त्यामुळं कुकरच्या झाकणाची शिट्टी काढली आहे, रिंग काढलेली नाही आहे. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून झाकण लावायचं आणि मग दम द्यायचा. तर सुरुवातीला भांडं थंड असतं त्यामुळं पहिले 5 ते 7 मिनिटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. 5 ते 7 मिनिट झाले की गॅस एकदम कमी करायचा आणि मंद असेवर 10 ते 12 मिनिटं याला दम देऊन घ्यायचं. तर सुरुवातीचे 5 मिनिट मोठ्या गॅसवर आणि त्यानंतरची 10 मिनिटं एकदम बारीक गॅसवर आपण दम देऊन घेतला. आता इथून पुढे तव्यावर ठेवून आपल्याला दम द्यायचा आहे. तर तवा घेताना सपाट आणि मोठा घ्यायचा, ज्यावर आपलं बिर्याणीचं भांडं व्यवस्थित बसेल आणि त्याच्या तळाला एकसारखी उष्णता लागेल. शक्यतो लोखंडाचा तवा वापरायचा, कारण नॉनस्टिकचा तवा खराब होऊ शकतो. तवा चांगला गरम करून घ्यायचा. तवा गरम झाला की त्यावर बिर्याणीचं भांडं ठेवायचं, गॅस एकदम कमी किंवा मध्यम करायचा आणि याला 30 ते 35 मिनिटं तव्यावर ठेवून दम द्यायचा. तर एकूण 30 मिनिटं मी तव्यावर ठेवून याला मंद असेवर दम देऊन घेतला आहे. याला आता उघडून बघूयात.
तर मस्त बिर्याणी तयार झालेली आहे, छान दम बसला आहे, सुगंधही मस्त येतो आहे. आता तुम्हाला डाऊट येईल की चिकन कसं शिजलं आहे, पण आपण जेव्हा एकदम मंदाचेवर याला दम देतो, जेव्हा ते एकदम स्लोली शिजतं त्यावेळी चिकन आतपर्यंत शिजलं जातं. मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते. एक 5-10 मिनिटं इकडं तिकडं होऊ शकतात, कारण चिकनवर पण डिपेंड असतं की चिकन शिजायला किती वेळ घेणार आहे. तर चिकन परफेक्ट शिजलेलं आहे, मस्त रंग आलेला आहे, भात एकदम मोकळा सळसळीत झाला आहे आणि आपली अगदी रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी तयार झालेली आहे. तर बघितलं किती सोपी पद्धत होती, 1-2 वेळा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बिर्याणी अगदी उत्तमरित्या जमू शकते. आता तुम्हाला जर होममेड बिर्याणीचा बिझनेस चालू करायचा आहे तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? पहिली म्हणजे हायजीन मेंटेन ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जी चव आपण पहिल्यांदा देतो तीच चव आपण प्रत्येक ऑर्डरला दिली पाहिजे. मग त्यासाठी काय करू शकतो, एकदा आपण बिर्याणी बनवली, आपल्याला त्याची चव आवडली, तर त्याचं प्रमाण लिहून ठेवा आणि टायमिंग लिहून ठेवा. टायमिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण एखादा पदार्थ आपण पहिल्यांदा 5 मिनिट शिजवला आणि त्याच्यानंतर जर 6 मिनिट शिजवला तर चवीमध्ये फरक पडतो. त्यामुळं आपण पहिली ऑर्डर बनवताना त्याचं प्रमाण आणि टायमिंग पण लिहून ठेवायचं आणि प्रत्येक वेळीस तेच फॉलो करायचं. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याचे चार्जेस कसे ठरवायचे? तर जेव्हा आपण होममेड फूड बिझनेस चालू करतो त्यावेळी काय करायचं, आपल्याला एखादा पदार्थ बनवायला किती खर्च आला ते अंदाजे काढून घ्यायचं. मग त्यासाठी लागणारं साहित्य, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी असेल, गॅस असेल, त्यानंतर आपल्याला येण्या जाण्याला लागलेला खर्च, या सगळ्या गोष्टींचा अंदाजे खर्च लिहून काढायचा आणि जेवढा खर्च झालाय त्याच्या 60% आपलं प्रॉफिट असायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला तो पदार्थ बनवायला 500 रुपये खर्च झाला तर 500 रुपयाच्या 60% म्हणजे 300 रुपये आपलं प्रॉफिट असावं. मग त्या पदार्थाचा चार्ज कसा असणार आहे, आपल्याला लागणारा एकूण खर्च प्लस आपलं प्रॉफिट म्हणजे 500 + 300 = 800 रुपये. तर अशा पद्धतीने आपण होममेड बिझनेस करताना एखाद्या गोष्टीचा चार्जेस ठरवू शकता. जर तुम्ही नवीनच बिझनेसला सुरुवात करताय तर सुरुवातीला तुम्ही प्रॉफिट कमी ठेवा, 40% किंवा 50% ठेवा आणि एकदा तुम्ही स्वतःला मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं, तुम्ही स्वतःची टेस्ट लोकांना दिली आणि त्यांना ती आवडली, तर तुम्ही 60% ते 70% सुद्धा स्वतःचं प्रॉफिट ठेवून तुमचा बिझनेस चालू ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मी जेव्हा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस करत होते त्यावेळेचे माझे एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केले. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा. पुन्हा भेटूयात अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.